आपण या कोलंबीमध्ये ना जास्त काही मसाले वगैरे वापरलेले नाही आहेत किंवा जास्त साहित्यांचा सुद्धा वापर केलेला नाही आहे. अगदी साध्या सोप्या आणि एकदम झणझणीत पद्धतीमध्ये ही कोलंबी आपण इथे तयार केलेली आहे. तुम्ही जर टिफिनसाठी बनवत असाल किंवा रोजच्या जेवणामध्ये जर ह्याचा भेद करत असाल ना तर एकदम झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाकरीसोबत जर हिला तुम्ही खाणार ना तर एक नंबर चवीला लागते. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे थपथपीत कोलंबी आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य येते. इथे मी चैती कोलंबी घेतलेली आहे आणि तिचा तोंडाकरचा भाग, कवच, शेपटीकरचा भाग हे सर्व मी काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तिचा काला धागा सुद्धा मी काढून घेतलेला आहे. या कोलंबीला टायगर प्रॉन्स सुद्धा बोलतात ना. हो. त्यानंतर मी इथे कोथिंबीर घेतलेले आहे, लसूण, हिरवी मिरची, आलं. इथे मी टॅमॅटोचे फोडी करून घेतलेले आहेत, चिंचेचा कोण, घरगुती लाल मसाला, हळद आणि हे चवीनुसार मीठ. तुम्हाला या सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, वाटण तयार करून घ्यायचं आहे. ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया, लसूण, आणि यामध्ये ना मी लसूण थोडासा जास्तीचा घेतलेला आहे कारण की आपण कांदा सुद्धा घालणार नाही किंवा खोबरं सुद्धा नाही घालणार आहे. तर या वाटणातच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जास्तीचं तिखट हवं असेल ना तर तुम्ही मिरचीचं प्रमाण आहे ना ते थोडंसं वाढवा. आता यामध्ये ना आलं घालूया. आलं थोडं मी कमी घेतलेलं आहे. आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आहे. तर हे बघा असं वाटून घ्यायचं आहे. आता वाटण वाटून झाल्याच्या नंतर आपण काय करूया, कोलंबी बनवायला सुरुवात करूया. ते कढईमध्ये तेलसुद्धा घेतलेलं आहे. गॅस पेटूया आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. हे बघा आपलं तेल आहे ना ते चांगलं गरम झालेलं आहे. आता तयार केलेलं हे वाटण आहे ना ते घालूया. आता हे उरलेलं वाटण आहे ना ते थोडंसं पाणी घालून आपण काढून घेऊया. आता तुम्हाला यामध्ये कांदा वगैरे घालायचा असेल ना तर तुम्ही घालू शकता. पण मी ज्या पद्धतीने बनवते ना लसणामध्ये, त्याच आलं लसणाच्या फोडणीमध्ये ही कोलंबी आहे ना ती छान चवीला लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लसणाच्याच फोडणीमध्ये बनवायची असेल ना तर ती सुद्धा तुम्ही बनवू शकता. ती सुद्धा छान चवीला लागते. आता वाटण परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण बाकीचे मसाले आहेत ना ते घालूया. हळद, त्यानंतर घरगुती मसाला, त्यानंतर टॅमॅटो. आता चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. मित्रांनो, या घरगुती लाल मसाल्याची रेसिपी आहे ना आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे आणि या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की पाहून घ्या ही रेसिपी, म्हणजे तुम्हाला आजची रेसिपी करताना कोणतीही अडचण नाही होणार. हे बघा मसाला आणि टॅमॅटो आहे ना ते मी चांगलं परतून घेतलेलं आहे. साधारण मी 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये काय करूया, कोलंबी आहे ना ती घालूया. त्यानंतर चिंचेचा कोल. आता यामध्ये ना थोडंसं मीठ घालूया. त्यानंतर आपल्याला ही चांगली परतून घ्यायची आहे. बरं, मला एक सांगा, आता या जागी आपल्याला चिंचेचा कोल नसेल वापरायचा तर आपण काय घालू शकतो? तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता, कोकम आगळसुद्धा घालू शकता किंवा आंबोशी घालू शकता किंवा करवंदा सुद्धा घालू शकता. हा, आणि उन्हाळ्यामध्ये जर बनवत असाल तर कैरी वगैरे ही एकदम बेस्ट होईल ना याच्यामध्ये. हो, एकदम चटपट आहे. आता तुम्ही पाहू शकता आपली कोलंबी आहे ना चांगली एकजीव झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालायचं आहे. पुन्हा एकदा चांगलं एकजीव करून घेऊया. चला, आता आपली कोलंबी आहे ना ती एकजीव झालेली आहे. आता काय करायचं आहे, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं आपल्याला ही कोलंबी आहे ना ती स्लो गॅसवरती चांगली शिजून घ्यायची आहे. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला, आता आपण झाकण खोलूया. जबरदस्त मस्त पैकी या कोळंबीतला पूर्ण रस्सा वगैरे सगळा आटलेला आहे ना. हो,
ही बघा एवढी अशी मस्तपैकी थपथपीत झाली पाहिजे. आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूया. आता आपण ना गॅस बंद करून घेऊया. हा हा हा, पाहिली किती एकदम मस्तपैकी चमचमीत आणि थपथपीत आपली इथे कोलंबी मस्तपैकी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी आहे ना घरी नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशा नसतं की साध्या सोप्या चमचमीत आणि घरगुती रेसिपीज खास समजण्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम आय डीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक तुमच्या आवडीची सी फूड रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेलकम टू आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.